शिवाजी मामूनकर मोताळा लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या पावसाळी दिवस चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे पशुधन आहे, त्यामध्ये आज मुख्यतः आपण जे दुधाळ जनावर आहे याच्यावरती पावसाळ्यामध्ये येणारे रोग त्याचं संगोपन कसं करायला पाहिजे आणि त्याच्यावरती काय उपचार करायला पाहिजे यासाठी आपण आज मोताळा पंचायत समिती मधले असले वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर चोपडे साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन घेणार आहोत. काय सांगाल मला सर, नेमकं पावसाळ्यामध्ये कोणते रोग येतात दुधाळ जनावरती? पावसाळ्यामध्ये साधारणतः जून महिन्यापासून आपल्याकडे मान्सूनचं सीझन सुरू होतं आपल्याकडे, आणि पावसाळ्यामध्ये दुधाळ जनावरांमधून येणारे जे आजार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून गाई म्हशींमध्ये साधारणतः फऱ्या, घटसर्प हे मुख्य आजार आहेत. आणि या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी नदी काठचा वगैरे भाग आहे त्या ठिकाणी साधारणतः या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त प्रमाणात आढळतो. ज्या ठिकाणी जनावरे मोकळे सोडले असतात चराईसाठी त्या ठिकाणी आपल्याला या रोगांना जनावरांना होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. यामध्ये मुख्यतः जे गाई आहेत, म्हशी आहेत, यांना पावसाळ्यामध्ये पोट दुखणे असे अनेक आजार, सर्दी असो किंवा हगण लागणे, याच्यावरती नेमकं शेतकरी काय उपाययोजना करायला पाहिजे, काय सांगाल नेमकं? जनावरांमध्ये साधारणतः पचन संदर्भात जे आजार आहेत त्याच्यामध्ये पोटदुखी, हगवण, तर हे आजार मुख्यत्वे करून पहिला पाऊस पडला की आपल्याकडे साधारणतः हिरव्या चाराचे उगवण होते. हिरव्या चारा म्हणजे त्याच्यामध्ये बांधणी, शेतकऱ्याच्या बांधणी किंवा मोकळ्या जागेमध्ये आपल्याला गवत वगैरे आढळत असते, कोवळं गवत. जनावरांची एक साधारणतः मानसिकता असे जरा हिरवा चारा जसे जनावर त्या ठिकाणी जरा तिथे हे करतो जनावर त्या ठिकाणी जनावरचा हे असतो पसंती क्रम त्या ठिकाणी जास्त असतो. आणि जनावरांचा तर चारा कोवळा आणि दुसदुशीत असल्यामुळे जनावर तो पडभर खाण्याची जनावर त्याच्यामध्ये हे असते. आणि तो जनावरांनी जो चारा पडभर खाल्ला हिरवा चारा हे होते का जनावरांच्या पोटामध्ये जे पचनाचे जे जंतू असतात ते त्याच्यामध्ये बिघाड आहे म्हणून जनावरांना पोटदुखी, पोटफुगी, हगवण असे आजार तयार होतात. आणि जे दुधाळ जनावर आहे त्या दुधाळ जनावरांमध्ये दुधाला बॅटणं लागणे किंवा दुधाचा एसएनएफ बिघडणे अशा आपल्या त्याच्यामध्ये अशा प्रकार आपल्याला आढळतात. नेमकं शेतकऱ्यांनी आता हे जर झाल्यानंतर काय उपाययोजना करायला पाहिजे याच्यावरती? शेतकऱ्यांनी याच्यामध्ये मुख्यत्वे करून आपण जनावर आपण मोकळी सोडायचं चरायसाठी दिवसभर, तर दिवसभर आपण जनावर चरायसाठी सोडायची नाही, कारण की जनावर दिवसभर जंगलामध्ये इकडे तिकडे फिरतो, हिरवा चारा पोटभर खातो आणि पोटभर खाल्ल्यामुळे त्यांना हे विकार जातात याचे पचनासंदर्भातचे. तर जनावरांना जास्तीत जास्त दोन ते तीन तास जनावरांना चारा सोडायचे, त्याच्यानंतर जनावर आपलं बांधून ठेवायचं गोठ्यामध्ये आणि हिरव्या चारासोबत त्याला आपला आपल्याकडे जो सडन किल्ला वाढलेला चारा कडवा कुट्टी तो आपण त्याला द्यायचे. नेमकं शेतकऱ्याने आता त्याच्यावरती कोणता औषध उपचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये बघा आपला जनावरांमध्ये या दिवसामध्ये आढळणारा मुख्यत्वे करून जनावरांमध्ये पोटदुखी आणि पोटदुखी हे आजार पचनासंदर्भात आढळतात. तर या आजाराच्या प्राथमिक स्वरूपात जर का हा आजार असेल तर प्राथमिक स्वरूपामध्ये आपण घरच्या घरी जनावरांना गोडतेल वगैरे त्याला पाजू शकतो आणि त्यांनी पण जर का त्याला फरक नसेल पडेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधायचा आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्याच्यामध्ये उपचार करून घ्यायचा, जेणेकरून आजार लवकर नियंत्रणात होऊन आपल्या मोलाचे पशु आपल्याला त्याच्यामध्ये आपण वाचू शकतो. पावसाळ्यामध्ये शक्यतो जे शेतकरी आहे त्यांची पेरणीची वेळ वगैरे असते आणि त्यावेळेस जे बैल असो किंवा यांना खुरांचा किंवा तोंडाचा आजार या ठिकाणी झालेला असतो, नेमकं शेतकरी त्यावेळेस काय उपाययोजना करायला पाहिजे, काय सांगाल? साधारणतः आता मी तुम्हाला पहिले सांगितलं त्याप्रमाणे पहिला पाऊस पडल्यानंतर आपल्याकडे नवीन चाराचे उगवण होते आणि नवीन चारामध्ये जे आपण ज्याला नवीन चारा खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये आपला त्यांच्या तोंडाला जखमा होणे त्याच्यामध्ये जखमाच्या रूपांतर नंतर त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्याला माशा पडतात, ते काय 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 वेळेस त्याच्यामध्ये नंतर त्याला अळ्या पडतात, तर हे होऊ नये म्हणून आपण शक्यतो काय करतात जनावरांना शक्यतो जो नवीन चारा आहे हिरवा तो द्यायचा आणि आपल्याकडे जो आपण त्याची लागवड केली आहे हिरव्या चाराची तोच चारा द्यायचा आपण आणि जंगलातला जो गवत वगैरे असते तो ते कापून जनावर द्यायचं नाही. जर आणि जर का आपल्याला समजा ते द्यायचं असेल आणि आपल्याला जर का आढळलं सुरुवातीच्या स्वरूपात जनावर त्या तोंडाला जखमा झालेला आहे तर आपण घरच्या घरी आपण साधारणतः त्याच्यामध्ये खाण्याच्या सोडाने त्या जखमा धुवून
त्याच्यामध्ये त्याला घरच्या घरी आपण त्याला धुतल्यानंतर आपण त्याला घरच्या घरी त्याला औषध उपचार करू शकतो. नेमकं आता पावसाळ्यामध्ये अनेक जे दुधाळ जनावर त्यांची जी वासर असतात त्याचं नेमकं कसं संगोपन करायला पाहिजे त्या या पावसाळ्याच्या काळामध्ये काय सांगाल त्याच्यावरती? पावसाळ्याच्या काळामध्ये बघा आता आपल्या जे जनावरांची वासरं आहेत साधारणतः आपण वासरा 3 महिन्याच्या वरती जे वासरं आहेत त्यांनाच आपण चारा द्यायची पण हे आपलं कारण की 3 महिन्याच्या वरच त्या जनावरांचं जे पोटातलं जे आहे चाऱ्याचं पोट ते विकसित होते आणि जनावर चारा पचू शकतो. पण 3 महिन्याच्या आता जनावरांना फक्त आपण दूध द्यायचे किंवा आपण त्याला कार्ब स्टार्टर नावाचं एक हे राशन रेडीमेड तो आपण त्याला देऊ शकतो. 3 महिन्याच्या वासरापासून आपण जेव्हा चारा द्यायला सुरुवात करतो तेव्हा आपण त्याला हळूहळू सुरुवातीला कार्ब स्टार्टर पण त्याने एकदम बंद न करता त्याचे हळू त्याचे प्रमाण कमी 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 करत त्याच्यानंतर आपण त्याला चारा त्या चाऱ्यामध्ये आपण त्याला सुरुवातीला हिरवा चारा एकदम कमी प्रमाणात द्यायचा आणि त्याच्यामध्ये वाढलेला चारा कडवा कुट्टी असं आपण त्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर 6 महिन्याच्या वरती जे वासरं आहेत त्यांना लसीकरण करून घ्यायचे पावसाळ्याच्या पूर्वी. त्याच्यामध्ये आपण फऱ्या घटसापूर या दोन्ही आजारांचे आपण त्याला मान्सूनपूर्व लसीकरण करत असतो. तर ते 6 महिन्याच्या वरच्या वासरांना आपण सगळ्या वासरांमध्ये करून घ्यायचे आणि आपण ज्या ठिकाणी आपले वासरं आपण ज्या ज्या ठिकाणी गोठ्यामध्ये आपण वासरं बांधणार आहेत ती जागा स्वच्छ ठेवायची. त्या ठिकाणी चिखल झालेला नको आणि चिखला किंवा त्या ठिकाणी पाण्याचा संपर्क नको. गोचिड गोमाशा यांचा त्या ठिकाणी एकदम हे प्रादुर्भाव नको अशा ठिकाणी आपण आपण आपले जनावर आणण्याची व्यवस्था करावी. नेमकं पावसाळ्यामध्ये जे संसर्गजन्य आजार होतात हे नेमकं कशामुळे होतात जनावरांना याच्यावरती काय सांगाल? जनावरांना आता पावसाळ्यामध्ये होणारे आजार आम्ही तुम्हाला पहिले सांगितले त्याप्रमाणे जनावर फऱ्या घटसर्प हे आजार पावसाळ्यामध्ये आढळतात. तर हे जे दोन्ही आजार आहेत फऱ्या घटसर्प हे जीवनजन्य आजार आहेत आणि जीवनजन्य आजार असल्यामुळे ज्या ठिकाणी जे गाव नदीकाठचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला मुख्यत्वे करून याबद्दल आपला प्रभाव आढळतो. ज्या ठिकाणी आपण जनावर मुकळी सोडतो चरायसाठी नदीकाठच्या गावात त्या ठिकाणी आपला हे प्रभाव आढळतो. तर हे आजार जीवनजन्य असल्यामुळे आपल्याला याचा प्रतिबंध देखील आपल्या हातात आहे. याचा प्रतिबंध करण्यासाठी आपण सुरुवातीलाच आपला आपल्याकडे ज्याला आपण मान्सूनपूर्व लसीकरण म्हणतो तर साधारणतः जून महिन्यात सुरू होत ज्यावेळेस जून महिन्यामध्ये आपले सर्व जनावरांचे फऱ्या घटसर्प या दोन्ही आजारासाठी आपण त्यांचे लसीकरण करून घ्यायचे जेणेकरून पुढे त्यांना या आजार जीवनशी जरी त्यांचा संपर्क आला तरी त्यांना हा आजार होणार नाही. त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारशक्ती झाली आणि त्यांना आजार होणार नाही यासाठी आपण लसीकरण त्यांचे आवश्यक आहे. पावसाळ्यामध्ये मुख्यतः पाणी चेंज होते आणि पाण्याचे चेंज झाले ते पाणी सगळं गढूळ पाणी असते. त्या गढूळ पाण्यामुळे सुद्धा काही आजार होतात काय सांगायच्यावरती आणि शेतकऱ्यांच्यावरती काय दखल घ्यायला पाहिजे? गढूळ पाण्याचे आता मी आपण जे 2000 सांगितलं फळ्या आणि घटसर्प तर या आजारांचा प्रादुर्भाव जाताना दूषित पाण्यामधून सुद्धा होऊ शकतो. ते हे जे जीवाणू हे पाण्यामध्ये सुद्धा आढळू शकतात. तर हे जे दूषित पाणी आपण आपली जनावरे शक्यतो बाहेर पाणी पिण्यासाठी सोडू देईल त्यांच्या पाण्याची व्यवस्था आपण घरच्या घरीच करावी. पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळीकडे पाण्याचा बोगडा साठा असतो त्यामुळे आपण स्वच्छ पाण्याचा व्यवस्था आपल्या घरीच गोठ्यामध्ये जनावरांच्या करावी आणि जो आपण जनावरांचा आपण जो जे हे बांधले हौद किंवा टाकी त्या टाकीला जर का आपलं सिमेंटची टाकी असेल त्या ठिकाणी त्याला आतून चुन्याचं त्याला हे करून घ्यावी पूर्ण जेणेकरून चुना वगैरे मारलं तर त्या ठिकाणी त्याला शेवाळ किंवा त्याला ती शेवाळ आणि बाकीचे जीवाणूजन्य आजार यांचा प्रादुर्भाव त्यांना कमी प्रमाणात होईल अशा प्रकारे आपण त्यांचं व्यवस्थापन करू शकतो. मुख्यतः दुधाळ जनावर त्यांना दूध वगैरे असतो आणि हे आजार झालेले जनावर आहे याच्यावरती त्याच्या दुधावरती काही परिणाम होतो किंवा जे आपण दूध वगैरे खातो त्याच्यावरती काही परिणाम होऊ शकतो का? आजारी जनावरांचं हे काय पावसाळ्यामध्ये जे जनावर होणारे जे आजार आहेत ते सगळे जीवाणूजन्य आजार आहेत. याच्यामध्ये जीवाणूजन्य आजार असल्यामुळे दुभत्या जनावर जर का हा आजार झाला आणि त्या जनावर जर का दुधार असेल आणि आपलं दूध देत असेल तर याच्या दुधामध्ये या जीवाणूचा कुठल्याही प्रकारे प्रादुर्भाव आढळत नाही. त्याच्यामुळे हे त्यांचे दूध हे सुरक्षित असतं. आपण ते याच्यासाठी वापरू शकतो पिण्यासाठी किंवा आपल्या उपयोगासाठी वापरू शकतो. नक्कीच आपण पाहत की डॉक्टर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिलेला आणि पावसाळ्यामध्ये जे दुधाळ जनावर यांच्यावरती येणारे जे रोग आहेत त्यांच्या कशी उपाययोजना करावी त्याच्यावरती काय उपाय करावे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे पाहत राहा फक्त मोतळा लाईव्ह.